सिटी न्यूज वसा जनसेवेचा। काही दिवसांपूर्वी मंडळ अधिकारी विजय टेकाळे आणि त्यांच्या काही सहकारी तलाठ्यांनी नोंदीत कागदपत्रांचे फेरफार व रद्दचा शेरा मारून ते फेरफार पुन्हा नियमित करण्याचा प्रकार उघडकीस आला होता। या संदर्भात काही तक्रारदारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। या प्रकरणी टेकाळे यांनी सर्व आरोप फेटाळले होते, परंतु आता खुद्द उपविभागीय अधिकारी यांनीच या प्रकरणी शेरा मारल्यामुळे टेकाळे यांचे प्रताप उघडे पडले आहेत। टेकाळे यांच्या विरोधात ज्या लोकांनी तक्रार केली होती त्या तक्रारकर्त्यांचा असा आरोप आहे की टेकाळे आणि त्यांच्या काही सहकारी तलाठ्यांच्या कामकाजात मोठी अनियमितता आहे, तसेच त्यांनी आपल्या अधिकार आणि कर्तव्यांचा गैरवापर केल्याचं दिसून येत आहे। टेकाळे आणि त्यांचे सहयोगी तलाठी हे कोणत्याही नोंदणीकृत दस्ताचा फेरफार घेताना सुरुवातीला सदर फेर रद्द करण्याचा शेरा मारतात, नंतर परत तोच फेर रद्द करून पूर्ववत करतात। परंतु मंडळ अधिकाऱ्याने एखादा रद्द केलेला फेर पूर्ववत करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांकडे अपील करणं आणि त्यावर योग्य ती सुनावणी घेऊन फेर पुन्हा मंजूर करणं आवश्यक आहे। मात्र मंडळ अधिकारी टेकाळे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत स्वतःच रद्द केलेले फेर पुन्हा नोंदीत केलेले आहेत। हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। यातूनच टेकाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भली मोठी माया जमवल्याची सिटी न्यूजला खात्रीलायक सूत्रांना माहिती दिली आहे। या संपूर्ण प्रकार फेरफार क्रमांक 10746 10816 10342 10382 11396 11471 11395 11470 11303 11357 आणि 11358 मध्ये केल्याची तक्रार शेख मुजाहिद शेख अहमद यांच्यासह इतर 5 जणांनी तसेच राऊत यांनी तक्रारी केल्या आहेत। या तक्रारींवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी संपूर्ण चौकशी केली असता त्यांनाही या प्रकरणी गैरप्रकार आढळून आले असून त्यांनी आपल्या अहवालात या संदर्भात शेरा मारलाय। उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेरा मारताना स्पष्टपणे म्हटलं आहे की मंडळ अधिकाऱ्यांनी फेरफार बाबत घेतलेल्या निर्णयावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार अपिलाची तरतूद आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि त्याखालील नियमान्वये तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यांचं पालन वरील फेरफारांबाबत निर्णय घेताना झाले नाही असे दिसून येत आहे। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या या शेरानंतर आता हे सिद्ध होत आहे की मंडळ अधिकारी टेकाळे आणि त्यांच्या काही तलाठ्यांनी अनियमितता केल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आता लवकरात लवकर योग्य ती कारवाई होणं गरजेचं असल्याचं तक्रारकर्त्यांचं म्हणणं आहे। सिटी न्यूज या संदर्भात खोलवर जाऊन सातत्यानं पाठपुरावा करीत राहणार असून जोपर्यंत तक्रारदारांना योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत ही मोहीम अविरतपणे सुरू राहणार आहे। अजून बरेच काही पुढील भागात। एवढंच म्हणणं आहे की माननीय श्री विजयजी टेकाळे साहेबांनी जे त्या दिवशी बाईट दिली आणि जे जनतेसमोर एक खोटं प्रकरण दाखवलं आहे का, बोस हा म्हणजे जूनमध्ये त्यांना क्लीन चीट दिली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेही तक्रारदार आहेत हे ब्लॅकमेलर आहेत या शब्दाचं त्यांनी उच्चारण त्यावेळेस केलेलं आहे। एक तक्रारकर्ता मीसुद्धा आहे त्याच्यामध्ये, तर मी ब्लॅकमेलर नाही आहे। त्यांनी उलट आमच्याकडून आमच्या कामाचे पैसे घेतलेले आहेत आणि हा त्यांनी 6व्या महिन्याचा अहवाल दाखवला आहे का तो बरोबर आहे। हा माझ्याकडे अहवाल आहे 9व्या महिन्याचा। सिटी न्यूज बुलढाणा।